भातकुली तालुक्यातील सालाबाद प्रमाणे ऋणमोचन येथील गाडगे बाबांनी बांधलेल्या घाटावर गाडगे बाबांनी सुरू केलेल्या अंध अपंग कुष्ठरोगी निराश्रित लोकांना अन्नदान व कपडे वाटप मदत म्हणून पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी यात्रा व महाप्रसाद असतो. या यात्रेत अमरावती अकोला सह मुंबईचे दानशूर व्यापारी व्यावसायिक कापड साडी जोडी मिष्टान्न हजारो गरजूवंतांना ट्रस्टीच्या वतीने वाटप असतात. या यात्रेत धोबी समाजाच्या वतीने सुद्धा महाराष्ट्रासह भारतातून गाडगे बाबाचे अनुयायी हजेरी लावतात. अकोल्यातून उमरी परिसरातील गाडगे बाबा धोबी समाज मंडळाकडून दुसऱ्या तीरावरील बाजू सुद्धा महाप्रसादाचे आयोजन सुधाकर बावस्कार आणि मित्र परिवारांकडून केले होते. तसेच सालाबाद प्रमाणे विश्वस्त मंडळाकडे दानदाते नाव न करता बिसलरी अन्नदान स्वयंसेवकाकडून करून गाडगे बाबाच्या दिलेल्या हाकेला साथ घालून वरील कार्य नियमितपणे करत आहे. यावर्षी सुद्धा 5 ते 6 हजार लोकांना वाटप समिती मार्फत झाला. यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा भजनात ताड वाजविले. तसेच निराश्रितांना ब्लँकेट कपडे वाटले. पलीकडील घाटावर खजिरी वादक सत्यपाल महाराज चिंचोलकर यांचा गाडगे बाबांच्या ग्राम गीतेवर आधारित कार्यक्रम झाला. यावेळी अखिल भारतीय धोबी समाजाचे अध्यक्ष श्री बालाजी शिंदे, महाराष्ट्र धोबी मंडळाचे दादाराव सोनटक्के, प्रमोद चांदूरकर, डॉक्टर उल्हास मोकडकर, गोपी चाकर इत्यादी महाराष्ट्र धोबी समाजाचे पदाधिकारी सह महाराष्ट्रासह भारतातून धोबी समाज या यात्रेत कार्यक्रमास हजर होते.